नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान 5 मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. वर्सोवा जेटी येथे रविवारी 19 सप्टेंबर रोजी गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरलेले 5 जण समुद्रात बुडाले आहेत. त्यापैकी 2 मुलं बचावली आहेत तर 3 जण अद्याप बेपत्ता आहेत. बृहन्मुंबई महापालिकेने रविवारी याबाबतची माहिती दिली आहे. समुद्रात बुडालेल्या 5 जणांपैकी 2 स्थानिकांनी वाचवलं आहे. त्यांना कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर उर्वरित 3 मुंबई अग्निशमन दल शोध घेत आहे. बचाव कार्य सुरू आहे अशी माहिती बीएमसीने दिली आहे. बीएमसीने रविवारी याबाबतचं ट्विट केलं आहे. या घटनेनंतर मुंबईतील गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं म्हटलं जात आहे. ही विसर्जनासाठी ठरवून दिलेली जागा नव्हती. आम्ही लोकांना इथे गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यावर बंदी घातली होती, मात्र तरीही अनेक जण इथे दाखल झाले, असं वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज वामन पोहाणकर यांनी सांगितलं आहे. या शोध मोहिमेसाठी नौदलाचे डायव्हर्स आणि पोलिसांच्या बोटीची मदत घेण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.